I'm
سمبشوالارم غنى سرشم ميغرنم سبانم لكشمي كنتم كمانانيانم يوغي بردان غميم واندي وشنو بيارم سرولوكي كناتم ما يوغا بيتي تاتي بمراتا ورم بندريكا يدى تومندري سما تتيشتم تمانا كنتم ربما مانيتم بزي بانورم زيانتي كيليا سمرانا يا شكرا بدانتي اديكارانا تاتي وندوسري شارانا سري برونشي تي نمسكاروني انا نمداني شارانا نمداني شارانا نردو دارا سوفان ديفا نردو دارا سوفان ديفا ونمداني شارانا كرونا كرا ديالا تمتعنا نردو دلو قاونا زالو شارع شري ميكارا كوسري كايزا نيني بولوتو جناتي بابيكا एका जनार्दनी तुमचा दासत्याची आशा पुरवावी तुमचा अनुग्रह लादलो पावन जालो चराचरी मनो जवमारुत तुल्य वेगम जितेंद्रियं बुद्धिमतां वरिष्ठं वातात
రామ జన్వానరయూత ముఖ్యం శ్రీ రామ దూతం శరణం ప్రపదే శ్రీ గురు చరణ సరోజ రజ నిజ మను ముకుర సుధారి బరనపు రఘువీర విపల జసు జోదాయకు బలి జారి బుద్ధిహీన తను జానికే సుమిరు పవన కుమార్ బలబుద్ధి విద్యా దేహమే హరవు కలేశ వికార్ కృపాలు सप्ताहाचं पहिलं कीर्तन हे नामपर प्रकरणातील अभंगानं सुरुवात व्हावं आणि त्याला नियम आहे
सकळ मंगळ निधी विठ्ठलाचे अगोदर भगवंताचं नाव म्हणून तर कार्तिक महिन्यामध्ये कार्तिक स्नान चालू झाल्यानंतर जिकडे तिकडे ज्यावेळेस काकणा चालू होतो त्यावेळेस पहिल्यांदा अभंग ऐकू येतो आरंभी आवडे आले अगोदर भगवंताचं नाव म्हणून वारकरी संप्रदायाच्या नियमानुसार पहिला अभंग नामपर असावा काल्याच्या आदल्या दिवसाच्या कीर्तनामध्ये कीर्तनकाराने मागणीपर अभंग घ्यावा आणि काल्याच्या कीर्तनामध्ये भगवंतानं गोकुळामध्ये जे चरित्र केलं त्या चरित्राचा उच्चार करावा म्हणून संप्रदायाच्या नियमानुसार उद्या काला म्हणून आज मागणी विठ्ठला विठ्ठला अभंगाचा भावार्थ अभंग पाठ नाही असा माणूस नाही अभंग सगळ्यांचा परिचित आहे एकदम सोपा भाग नाही कारण आरत्या झाल्यानंतर सगळ्यात शेवटी अभंग म्हणतात अकल्प आयुष्य व्हावे तयार पडा निदान नाही काही तर मागणे ते का तुझं प्रती आहे नाही तर हिच व्हावी माझी असं हे अभंगात मधून सगळ्याचे परिचयाचे असतात ज्याची परिचयाचे नाही तो कच्चा वारकरी म्हणायचे या अभंगापैकी हे जे तीन अभंग आहेत या अभंगापैकी एखादा अभंग म्हणला एखादा म्हणला बाबा महाराज आजचा अभंग काय माझ्या परिचयाचा नाही मग तू फेर तुझा उपयोगच नाही हा अभंग माहितीच पाहिजे हा अभंग काही मोजकी ठराविक आहे कीर्तन करतोय म्हणजे त्याचा निदान हरिपाठ तरी मालिकांना सोद्या पण हरिपाठ तरी पाठ असला पाहिजे हे काही नियम आहेत संप्रदायाचे असो म्हणून सर्वात महत्वाचा मुद्दा अभंगाचा भावार्थ जाणं बारकाईला ऐकून जा मागणारे नामदेव बाबा आहे कोणाकडे मागताय तो अखिल कोट ब्रह्मांड आहे भगवान परमात्मा पाठवून आहे मागणारे श्रेष्ठ आहे आणि ज्याच्याकडून मागायचंय ते पण श्रेष्ठ आहे आतापर्यंत असं सांगितलं जातं आतापर्यंत असं सांगितलं जात दान द्यावं याचक आला वाक्यभार काही नाही का दान द्यावं याचक आला आणि भीक द्यावं भिकाऱ्याला दान द्यावं उमऱ्याच्या आतून आणि भीक द्यावं उमऱ्याच्या बाहेर काही नियम सांगितलेले आहेत आता इथं सर्वात महत्वाचा मुद्दा सीता असा आहे की नामदेव बाबा स्वतःहून भगवंताकडे मागतायत हे कितपत खरं आहे कारण असं सांगितलं जातं एका बाजूला तुकोबारायणं सांगावं काही मागणे अमानुचित आणि वडिलांची रीत नसे जो मागणार आहे तो भिकार चोट आहे असं तुकोबारायण सांगावं गावठी भाषेत जो मागणार आहे तो साव मूर्ख आहे मग जर मागणाऱ्याला तुकाराम महाराज नाव ठेवतात तर नामदेव बाबांना आजच्या अभंगात मागले मागितलंच कस वाक्य जरा बार काय नाही का इकडं लक्ष द्या मागणाऱ्याला जर साधू संतांनी नाव ठेवावं तर नामदेव बाबांना आजच्या अभंगात मागितलंच कसं ही सर्वात महत्वाची शंका आहे आपणही मागतो देवाकडं आपली काय मागणी असते देवाकडं गालमाळ घातली ना देव भेटेल तुझ्या बापाची भेटेल गालमाळ घातली गण लावणार म्हणजे देव भेटणार आहे जर साधू संत मागणाऱ्याला नाव ठेवतात तर आजच्या अभंगात नामदेव बाबा मागतातच कस स्वतःहून नामदेव बाबांना मागितलं नाही स्वतःहून आमच्या साधू संतांनी देवाकडे मागितलंच नाही कारण मागायला आमच्या संतांकडेच काही कमी नव्हतं आमच्या संतांकडेच काही कमी नव्हतं महाराज आणि ऐका संतांचा इतिहास ऐका संतांचा इतिहास जर बारकाईने विचार केला तर संतांची व्याख्या एका वाक्यात अशी सांगितल्या जाते
शास्त्रशुद्ध पद्धतीने नाही. गावठी व्यक्ती सांगतो तुम्हाला, निस्वार्थपणाने भक्ती केली आणि कुठल्याही प्रकारचं स्वार्थ ठेवला नाही त्याचं नाव संत आहे. बरं, स्वतःचा मुलगा स्वतःच्या पायाखाली आला पण भगवंताच्या नामचिंतनामध्ये अडथळा येऊ नये म्हणून स्वतःचा मुलगा स्वतःच्या पायाखाली तुडून टाकला याचं नाव संत आहे. त्याच्याही पुढे जाऊन सांगू, महाराष्ट्राचा गौरव नवे नवे महाराज, महाराष्ट्रामध्ये जेवढं आज वारकरी संप्रदायाचं वातावरण आहे, या वारकरी संप्रदायाचा पाया एका 16 वर्षाच्या मुलानं लिहिला आणि तो पण मुडद्याच्या हातून लिहिला, हेच खरं वारकरी संप्रदायाचं मोठं वैभव आहे. 16 वर्षी माऊलीला ज्ञानेश्वरी लिहिली आणि काय मागितलं शेवटी, काय मागितलं शेवटी इतिहास सांगू तुम्हाला, ऐका. 16 वर्षी माझ्या माऊलीनं ज्ञानेश्वरीची निर्मिती केली, शकी बारा शे बारोत्तरे तई दिखा दिली ज्ञानेश्वरी आणि सचिदानंद बाबा आदरे ज्ञानेश्वरी लिहिली. माऊलीने सांगितलं जायचंय आता भाग झालंय, आता लोकांनी सांगितलं माऊली तुमची गरज आहे महाराष्ट्राच्या मातीला, माऊली तुमची गरज आहे या महाराज, माऊली तुमची गरज आहे या महाराष्ट्राच्या मातीला. लोकांच्या आग्रह खातर माऊली 5-7 वर्ष जगले, माऊलीचं वय 22 वर्ष पूर्ण झालं. जरा वारकरी जरा नीट ऐका, कान पुढे ठेवून, 22 वर्ष वय पूर्ण झालं माऊलीचं, 16 वर्ष जगायचं होतं पण लोकांच्या आग्रह खातर 22 वर्ष पूर्ण जगले आणि 22व्या वर्षी माऊलीने ठरवलं समाधी घ्यायची, समाधी घ्यायची. आळंदीमध्ये एकच वार्ता पसरली माऊली समाधी घेणार आहे, माऊली समाधी घेणार आहे. आळंदीमध्ये एकच शोककळा निर्माण झाली होती, माऊली समाधी घेणार आहे. प्रत्येक जण आळंदीकडे धाव घेत होता, जो तो आळंदीकडे धाव घेत होता. विटेवरच्या पांडुरंगाला बातमी कळाली की माझी 22 वर्षाची माऊली समाधी घेणार आहे. विटेवरच्या पांडुरंगानं रुक्मिणी आईसाहेबांना घ्यावं आणि रुक्मिणी आईसाहेबांना घेऊन आळंदीमध्ये हजर व्हावं आणि म्हणून आजही वारकरी जरा बारकाई नाही का, आजही कार्तिकीला आत्ताचा वारकरी जर आळंदीला गेला तर कार्तिकीच्या दिवशी आनंदी राहतो, द्वादशीच्या दिवशी आनंदी राहतो पण समाधी सोहळ्याच्या दिवशी त्याच्या डोळ्यात पाणी झालं पाहिजे. आणि समाधी सोहळ्याच्या दिवशी ज्या वारकऱ्याच्या डोळ्यात पाणी येत नाही तो हाडाचा वारकरी नाही. पाणी झालं पाहिजे, त्या मातीत लागून उतरलं पाहिजे आणि उतरतो. आजही तुम्ही जा आळंदीत, आजही जा आळंदीत आणि डसा डसा रडणारे वारकरी. माऊली समाधीला चालले एकच शोककळा पसरली होती, माऊली समाधी घेणार आहे. विटेवरच्या पांडुरंगाने 22 वर्षाच्या माऊलीचे पाय पाहिले, चिमुकले हात पाहिले आणि पांडुरंगाच्या डोळ्यामध्ये खळखळ पाणी आलं. डोळ्यातलं पाणी गालावर पडलं आणि रुक्मिणी आईसाहेबांनी पांडुरंगाच्या डोळ्यामध्ये पाणी पाहिलं आणि रुक्मिणी आईसाहेबांनी पांडुरंगाला विचारलं, पांडुरंगा तुमच्या सत्तेवर तर हे जग चालतंय, तुमच्या सत्तेवर शिवाय झाडाचं पान सुद्धा आणू शकत नाही, तर तुम्ही या 22 वर्षाच्या मुलाकरता का रडताय, का रडताय माऊली, का रडताय देवा. पांडुरंगानं डोळे पुसले आणि पांडुरंगानं रुक्मिणीला सांगितलं, रुक्मिणी तू अज्ञानी आहेस, ए तू अज्ञानी आहेस, तुला काय करणार माझं रडणं. अगं कलियुगामध्ये 16 आणि 17 आणि 18 वर्षाची मुलं दारू पेट बोंबलं थिंडणार आहे. आणि 16 ए तिकडे कोण आहे रे, तुला काय करणार रुक्मिणी. अगं 16 वर्षी दारू पिणारी मुलं आहेत आणि 18 वर्षी मायबापाला शिव्या घालणारी मुलं आहेत रुक्मिणी, पण अख्ख्या विश्वाला ज्ञानाचं ज्ञान दे, ज्ञानाची निर्मिती देणारे, ज्ञान देणारे, ज्ञानाचा सागर माझ्या माऊलीनं 16 वर्षी मुडद्याच्या हातून लिहिला रुक्मिणी आणि 22व्या वर्षी माझी माऊली समाधी घ्यायला चालली रुक्मिणी. अगं वय आहे का माझ्या माऊलीचं समाधी घेण्याचं. रुक्मिणी मातेनं बारकाईनं विचार करावा, रुक्मिणी मातेच्या डोळ्यात खळखळ पाणी आलं. रुक्मिणी मातेच्या डोळ्यातलं पाणी गालावर पडलं, गालावरचं पाणी पदरावर पडलं, रुक्मिणी माताचे उंका दाटून आला आणि माझ्या पांडुरंगाचं रुक्मिणी मातेकडे लक्ष गेलं आणि पांडुरंगानं रुक्मिणीला विचारलं, रुक्मिणी अगं मी रडत होतो, माझी माऊली समाधीला चालली म्हणून. वाक्य बारकाई नाही का, मी रडत होतो माझी माऊली समाधीला चालली म्हणून. पण तू का रडते रुक्मिणी, रुक्मिणीनं सांगितलं पांडुरंगा तुमची माऊली समाधीला चालली म्हणून रडत नाही हो, तुमची माऊली समाधीला चालली म्हणून रडत नाही हो, पण एका 22 वर्षाच्या मुलाकरता विटीवरचा पांडुरंग रडतोय याच मला रडत. घरा विचार, घरा विचार वारकरी संप्रदायाच्या वैभवाचा.
22 वर्षाच्या मुलाकरता जर विटीवरचा पांडुरंग रडतोय तर आपण मेल्यानंतर जर आपल्या घरच्यांनी तरी आपल्या करता रडावं. माणसानं असं जीवन जगलं पाहिजे. काय केलं शेवटी भाऊ, एवढे कष्ट घेऊन काय केलं? स्वतःच्या बायबापाला ध्यान तर प्राचित भोगावं लागलं. शेवटी काय केलं? शेवटी म्हटले काही पाहिजे मला? शेवटी म्हटले जे खळांची व्यंकटी सांडो तया सत्कर विनती माडो भूता परस्पर पडो मैत्र जीवात. काय मागव शेवटी माझ्या माऊली? आता विश्वात्मके देवे मागणीला म्हटलं जात भाऊ आध्यात्मिक प्रकाश मान. ही मागणी कोणती आहे? आध्यात्मिक प्रकाश मान. मग आमच्या संतांना काही मागण्याची गरजच नव्हती हो, पण महाराज पांडुरंगाला यावं आणि बाबा मागा, तुम्हाला काय पाहिजे मागा, सांगितलं नाही वडिलांची रीत. पण तरी सुद्धा का मागितलं? कारण असं सांगितलं जात जे मागायचंय ते आपल्याकडे नसावं आणि ज्याच्याकडे मागायचंय त्याच्याकडे ते असाव. तुम्हाला 500 रुपयाची गरज आहे, तुम्ही माझ्याकडे मागितली पाहिजे का रस्त्यावरच्या भिकाऱ्याकडे? मागू नका पण सांगा कुणाकडे मागितली पाहिजे? रस्त्यावरच्या भिकाऱ्याकडे मागून जमणार आहे का? नाही. कोणाकडे काय मागायचं हे तर कळायला पाहिजे ना. नाहीतर राजा प्रसन्न झाला एका भिकाऱ्यावर, राजा प्रसन्न झाला भिकाऱ्यावर आणि राजा भिकाऱ्याने म्हटलं भाऊ तुला काय पाहिजे? त्याला लई वेळ जिता मग वाटत होते, त्याला जुनाच भेटत नव्हता. तो म्हणला महाराज मला काहीच नको, मला फक्त सुना द्या, म्हणलं मला बाकी काहीच नको. म्हणजे काय मागायचंय ते सुद्धा कळालं पाहिजे. मग आजच्या अभंगामध्ये असंच आहे, नामदेव बाबाला कशाचीच गरज नाही पण तरी सुद्धा भगवंतांना आग्रह करावा की नामदेव बाबा जे ब्रह्मदेवाच्या बापाला दिलं नाही ते तुम्हाला देतो, तुम्ही फक्त मागा. त्यावेळेस नामदेव बाबांना सांगितलं देवा द्यायचंच असेल तर अकल्प आयुष्य दे पण मला नकोय, माझी हा सगळा माझ्या हरीच्या दासाच्या कुळाला अकल्प आयुष्य दे देवा. सांगितलं ठीक आहे अकल्प आयुष्य दिलं, सांगितलं आता अकल्प आयुष्य देऊन जमणार नाही. फक्त अकल्प आयुष्य दिलं म्हणजे तू मोकळा झाला असं काही नाही, त्याच्या पुढचं कल्पनेची बाधा, त्यांना कुठल्याही प्रकारची कल्पनेची बाधा होऊ देऊ नको. आणि सर्वात महत्वाची गोष्ट ही संत मंडळी देव म्हटले बस जमणार नाही, त्यांना कल्पनेची बाधा होऊ देणार नाही, त्यांना कुठल्या प्रकारची बाधा होऊ देणार नाही, त्यांना सदैव सुखी ठेवशील. आणि असं ठेवलं तर त्यांना अहंकार होऊ शकतो, म्हणून त्यांना तू ते पण कर, अहंकाराचा वारा न लागो. सर्वात महत्वाची गोष्ट ज्याच्या मुखात सतत तुझं नाव आहे, नामा म्हणे तया असावे कल्याण आणि ज्या मुखी निदान पांडुरंग. अभंगाचा भाव अर्थ कीर्तनाला सुरुवात. सर्वात महत्वाची आपल्याला दोन मागण्या कीर्तन सभेपर्यंत पाहायच्या, बाकी काहीच पाहायचं नाही. दोन मागण्या अशा आहे, एक आहे आध्यात्मिक प्रकारची मागणी आणि एक आहे भौतिक प्रकारची मागणी. असं शास्त्र असं सांगतं, भौतिक प्रकारची मागणी कधी मागायची नाही आणि आध्यात्मिक प्रकारची मागणी मागितल्याशिवाय मरायचं. दोन गोष्टी ध्यानात ठेवा फक्त तुम्ही, भौतिक प्रकारची मागणी कधी मागायची नाही आणि आध्यात्मिक प्रकारची मागणी मागितल्याशिवाय मरायचं नाही. भौतिक प्रकारची मागणी काय? भौतिक प्रकारची मागणी काय? आपल्या डोक्यात काय? आपण देवाला काय म्हणतो? देवा माझ्याकडे 10-20 लाखाचा बंगला असावा, माझ्या बँकेत 10-12 लाख रुपये पडून असावेत, माझ्या दारात 10-20 लाखाची गाडी असावी, माझ्या बँकेत भरपूर पैसे असावे, मी सदा सदैव सुखी असावा आणि मला काही कामधंदा बाबाची पेंडे का? एवढी सोपी गोष्ट आहे का महाराज? या गोष्टी भेटतील का? भेटतील का? अहो भेटतील का? आपण म्हणतो मला सुख पाहिजे, सुख पाहिजे तरी कशाच? सुख पाहिजे कशाच? सुखाचे प्रकार 7 आहेत, राजसुख, सामसुख, सात्विक सुख, अधिभौतिक सुख, आध्यात्मिक सुख, विषय सुख आणि ब्रह्मसुख. या 7 सुखामध्ये तुम्हाला कोणतं सुख पाहिजे? तुम्हाला मला दादा दोनच सुख भाऊ, आपण विषय सुख आणि ब्रह्मसुख. तुम्हाला मला विषय सुख पाहिजे का ब्रह्मसुख? बोल जाओ. काय दरिद्र्यावर बसले बोका
काही टेन्शन आहे का तुम्हाला? काही टेन्शन आहे का? ते पण काही जण नुसते असे म्हणतो असे तसे माझ्या मावतीला आले ते. अरे फ्रेंड बस झालं कीर्तन आहे. आता माझा प्रवास आहे आजचा 300-350 किलोमीटर. तुम्हाला वाटतंय का थकल्यावर? वाटतंय का? वाटतंय का? तुम्हाला काय झालं इथं? इथं कीर्तनाची व्याख्या आहे का? श्रोता आणि वक्ता यांच्यामध्ये होणारा संवाद याचं नाव कीर्तन. म्या बोललं तुम्ही बोलला आपण दोघांनी म्हणून करणे याचं नाव कीर्तन. म्या सांगणं तुम्ही डुकले घेणे याचं नाव प्रवचन. आपल्याला काय करायचंय? कीर्तना साई महाराज माझी भक्त गाती येते नारद आम्ही उभा दिली. मला सांगा ना महिला मंडळ, मला सांगा 13 वर्षापासून तुम्ही एवढा मोठा खटाटोप चालू केलाय. सप्ताह विषय नव्हता या भागात, सप्ताह विषय या भागात नव्हता, पण तुम्ही बऱ्याच जणांनी एकत्रित होऊन आज सप्ताह उभा केलाय. इथं येऊन चिंता करण्याकरता का चिंतन करण्याकरता? महिला मंडळ तरी बाई इथं आलो चिंता करते पप्या बापा दरवाजा लावला नाही इथे. ज्याला 9व्या 12व्या अध्याय मध्ये काय माझी या भक्ता संसाराची चिंता समर्थाची करता काय पोरांना मागी? राजाच्या मुलीनं भीक मागूच नाही, माझ्या भक्ताने याचं काय होईल याची चिंता करूच नाही. आणि शेवटी काय मला सांगा, अर्जुनानं धनुष्याला बाण लावलाय, घोड्याचं लगाम कोणाच्या हातात आहे? भगवंताच्या. बाण सोडायचा नाही आज्ञा करणार भगवंत, रथ पळवायचा का नाही हातात? भगवंताच्या. मग अर्जुनाच्या हातात काय धनुष्यबाण सोडायची आज्ञाच नाही करीन काय? मग अर्जुन भक्त काय निमित्त आहे? तसं आपण आहोत अर्जुन. आपण बस भैया नरदेव रूपी रथामध्ये, या रथाला आहे दोन घोडे, एकाचं नाव संकल्प, एकाचं नाव विकल्प. आणि या संकल्प विकल्प घोडा, संकल्प विकल्प घोड्याचा लगाम त्याच्या हातात आहे. कोणाच्या? कोणाच्या? त्याला घ्या उभी देऊन. सुवर्णाचे मणी केले ते सोनियाच्या सुती ओविले, तैसे जगधारिले सवय व्यांतरी व्या अवस्थेमध्ये होतो. आई म्हटली पहाव महाराजांना काय झालं आमच्या, डॉक्टरांना पहाव महाराजांना काय झालं आमच्या, आईचं प्रेम. वडिलाई म्हटले पहाव काय झालं, पहाव वाचले पाहिजे आमचे महाराज. आई म्हटली पहाव पैसे कमायचं मशीन येऊ असं नाही म्हणली. मग डॉक्टरांनी मला चेकअप केलं आणि डॉक्टरांनी आई वडिलांना सांगितलं काका मावशी मुलाला ताबडतोब पुण्याला न्यावं लागेल. मग एकुलता एक होतो. आई वडिलांनी 4 तासामध्ये पुण्याला रुबी हॉल ऍडमिट केलं. रात्री 2:30 दरम्यान मला ऍडमिट केलं. मोठमोठ्या डॉक्टरांनी मला चेकअप केलं. पहाटे 4:30 वाजता आई वडिलांना आपल्या केबिन मध्ये बोलवलं आणि माझ्या आई वडिलांना दुःखाची बातमी सांगितली. सांगितलं काका मावशी, काका मावशी मुलाला आणायला थोडं लेट केलं.
तुमचा मुलगा फक्त 10 दिवसाचा सोबती आहे, आईच्या डोळ्यात कुठलंही टेन्शन घेऊ नका असं सांगितलं नाही. तुम्हाला टेन्शन आहे जहा जाईन का काय 10 दिवसात. तुम्हाला उदाहरण सांगतोय, आईच्या डोळ्यात खळखळ पाणी आलं, आईच असते ती. बापाच्या पायाखालची जमीन सरकल्यासारखी झाली, डोक्यावर चाबळ खाली आल्यासारखं वाटायला लागलं. आईचं प्रेम आणि बापाची छाया असते दादा, आईनं रडावं पण बापाला रडता येत नव्हतं, कारण आमच्या आईला आधार देणारं तिथं दुसरं कुणी नव्हतं. बाप आतल्यात रडत होता, आई रडत होती, आईनं रडता रडता स्वतःला सावरलं आणि डॉक्टरला सांगितलं, डॉक्टर साहेब माझ्याकडे 15 तोळे सोन्याचे दागिने, तुम्हाला देऊन टाकते, फक्त माझा मुलगा वाचला पाहिजे. बापानंही दुःख आवरलं आणि बापानं सांगितलं, डॉक्टर साहेब माझ्याकडे 15 लाखाची गाडी आहे, माझ्याकडे 10 एकर जागा आहे, तुम्हाला देऊन टाकतो, फक्त माझा मुलगा वाचला पाहिजे. डॉक्टरच्या डोळ्यात पाणी आलं आणि डॉक्टरांनी आई वडिलांपुढे हात जोडले आणि डॉक्टरांनी आई वडिलांना सांगितलं, काका मावशी, काका मावशी, मी प्रयत्नाची पराकाष्ठा करतो पण हे माझ्या हातात नाही, तुम्ही त्याच्यावर विश्वास ठेवा कारण हे त्याच्या हातात. मग मला सांगा करणार कोण आहे, बोलत जाओ. तुमच्या तर माझ्यात फरक आहे, तुम्ही बसले मी उभा आहे. आपल्याला एक चर्चा सत्र म्हणून कीर्तन करायचंय. चर्चा सत्र असं असतं, श्रोत्याचं कर्तव्य असतं, वक्त्याचं कर्तव्य असतं की श्रोत्याला प्रत्येक गोष्ट प्रत्येक शब्दानं शब्द श्रोत्याच्या अंतकरणापर्यंत पोहोचवणं, आणि श्रोत्याचंही कर्तव्य असतं की आपण दिलेला एक ना एक रुपया हे ज्यानं ज्यानं ज्याचं त्याचं काम केलं पाहिजे. बरं मला सांगा, आता तुम्हाला माझं पटलं मी नाही, तुम्ही माझ्या बरोबर बोलले नाही, माझ्या पैशात काही खोटे का, पण समजून घेतलं पाहिजे ना. माझं वैयक्तिक मत असतं, तुम्ही मला परत बोलू नका, पण मी जे सांगतोय तेवढं बार काही नाही ना. एखादं चुकलं माझ्या गाणं बघा द्या, कीर्तन संपल्यावर. पण समजून तर घ्या ना, माणूस किती कळकळीनं सांगतो हे महत्वाचं आहे. काय असतं माहितीये का, सांगणारा जो वक्ता आहे तो किती गोड सांगतोय त्याच्यापेक्षा तो किती तळमळीनं सांगतोय हे जास्त महत्वाचं. आता दोन आपली महाराज मंडळी चाल म्हणत होते, बरोबर, ती चाल गोड म्हणत होती, गोडपेक्षा ती अतिशय तळमळीने म्हणत होती. मग आपण म्हणत ते गोड म्हणतात, आपल्याला कळत, आपल्या घड्याला काही कळत नसत, आता काही ना काय कळत नाही त्या चालीत, त्याला इथे पाहिजे जाती. आता काही हुशार मंडळी असतात, काही लोक इतकी भामटी असतात ती कीर्तनाला यायचं म्हटलं ना ती म्हणतात त्यांची हिवळी होत्या, मग जाऊन हिवळी होत्या, म्हणजे हिवळी लई विचित्र मंडळी असतात महाराज काही, पण ते किती तळमळीनं म्हणतात, त्यांचे हावभाव काय आहे हे जरी समजले नाही एखाद्याला तरी त्याचं कल्याण झालं, कारण ते समजून घेणं अत्यंत गरजेचं असतं. म्हणून मी प्रत्येक कीर्तनात अगोदर 10 मिनिटं त्याच्याकरता देत असतो. कीर्तनास ऐकावं, कीर्तनास ऐकावं, चुकल्या पुत्राची वार्ता, चुकल्या पुत्राची वार्ता सांगू का तुम्हाला कसं ऐकावं, ऐकून जा 2 मिनिटात. मावशी सुनबाई पंढरपूरला निघाली, सुनबाईला एक मुलगा होता, सासूबाईनं सांगितलं नेऊ नको माझ्या नातवाला पंढरपुरात, गर्दीत गर्दी, जिकडे पहावं तिकडे लोक, जिकडे पहावं तिकडे लोक, नेऊ नको माझ्या नातवाला. सुनबाई म्हटली, मुलगा तुमचा आहे का, माझा आहे, तुमच्याला नाही चालवलं, तुमचा इथंच आहे, तुमचा इथंच आहे, माझ्यावाला चालवलाय. सासूबाई म्हटली, तुझ्यावालाच आहे पण माझ्या पोराचा आहे, माझ्या पण काळजाचा तुकडा आहे, तू त्याला नेशील तर जपून आण. ती म्हणे, जपून आणी, मस्त रक्ताचं दूध करून पाजलंय त्याला. आता 5 वर्षाचं लेकरू महाराज पंढरपूरला नेलं तिनं, योग योगानं पोराला मत जपलं, पण आषाढीच्या दिवशी पोरग चुकलं, पोरग चुकलं महाराज, त्या आईला कळलं पोरग चुकलं. काय अवस्था झाली असेल आईची, आईनं तोंड झाडावं, आईनं मोठ्यानं रडावं, मला म्हणली होती ना नेऊ नको, सगळं सासू वाटवायची तिला, मला म्हणली होती ना नेऊ नको, आणि पोटचा गोळा म्हणली होती ना, आणि रक्ताचं दूध करून पाजलं म्हणली ना, आणि आता कसं काय हरवला, आता मला घरात घेईन का, आता काय करीन, कुठे गेला माझा बाळू, असं करता करता महाराज तिने ती तोंड जोडायची, आणि तेवढ्यामध्ये बऱ्याच लाभ अंतरावर, बऱ्याच लाभ तिला ऐकूही आली नसत, पण बऱ्याच लाभ अंतरावर पोलीस अनाउन्समेंट करत होते, ऐका वारकरे हो, आमच्याकडे 5 वर्षाचा मुलगा हरवलेला सापडलेला आहे, अंगामध्ये लाल शर्ट आहे, खाकी हाफ पॅन्ट आहे, रंगानं सावळा आहे, बबलू नाव म्हणतोय त्याच. आणि ही बातमी एका वारकऱ्यानं ऐकली होती, आणि नेमका तो वारकरी त्या आई त्या बाईपासून चालला, आणि त्या वारकरीनं ती बाई आरडताना पाहिली, त्यानं त्या बाईला विचारलं, मावशी का आरडताय,
ती म्हटली भाऊ माझा मुलगा हरवलाय, माझी सासू म्हणत होती ना नेऊ नको, तिचं रडणं गगन चालू झालं, त्याच्यात गळ्यात पण निराडायला लागली. तो मग तो ताईन उभा राहिला, तो म्हटला मावशी मावशी तुमच्या मुलाच्या अंगात लाल शर्ट आहे का? तिला लगेच लाल शर्ट दिसला. मग तिने एकदम शांत झाली, कान सोपासारखे गेले. हो लाल शर्ट आहे, कुठाय कुठाय? सांगितलं खाकी पॅन्ट आहे, हाफ पॅन्ट आहे? तिने सांगितलं सांगितलं हो खाकी पॅन्ट आहे, हाफ पॅन्ट आहे. सांगितलं मुलगा थोडा सावळा आहे तुमचा? हो मुलगा सावळा आहे, त्याचं नाव बबलू आहे. अहो तोच माझा मुलगा आहे ना, कुठं आहे? आता मला सांगा बारकाईनं ऐका, ज्यावेळेस तो वारकरी हिच्या मुलाचं वर्णन सांगत होता त्यावेळेस त्या आईनं कान कसे केले असतील? कसे केले असतील? कसे केले असतील? कधी नाही एका कानाने इकडे ऐकलं असेल, दुसऱ्या कारण असं केलं असेल. सगळ्या अंगाचं कान करून ती आपल्या मुलाचं वर्णन ऐकत होती. माणसानं कीर्तन प्रवचन हरिकथा त्या पद्धतीने ऐकल्या पाहिजे. चुकल्या पुत्राची वार तेव्हा परिवर्तन होत असतं, नाही तर परिवर्तन काय नाही. आता आमच्या आमच्यासारखी आरडाओरडू मेली, मी पण मरण 10-12 दिवसात. काही बदल होतोय का? आणि गावठी वाक्य समोर तुम्हाला आमच्या भागात कीर्तन ऐकून लोक सुधरतही नाही आणि तमाशा पाहून लोक ही एक मन झाली तयार. पण माझं वैयक्तिक मत असं आहे, ज्या दिवशी सांगणारही ठरवेल त्या दिवशी सांगणारही, आवाज कमी झाला थोडा, त्या दिवशी सांगणारही ठरवेल की मी एकटाच आहे आणि ऐकणारा ठरवेल मी पण एकटाच आहे आणि हे चाललंय हे फक्त माझ्याच करता चाललंय असं ज्या दिवशी ठरेल त्या दिवशी कीर्तनातून परिवर्तन होईल. अन्यथा कीर्तनातून परिवर्तन होणं शक्य नाही. काय होत, कीर्तनकाराचं उदाहरण म्हणजे रेडीमेड कपड्याचं दुकान असतं, ती एखाद्याला जाऊन फिट बसत, मग त्याने फिट बसून घ्यायचं नाही, त्याला म्हणायचं शेजारी दुसऱ्याकडे बोट दाखवायचं असं नाही. अगोदर आपण सुधारलं पाहिजे. आता हे तुम्ही मोर्चे काढत होते मागच्या महिन्यात, काय करत होती तुम्हाला मोर्चे काढायचे? कशाला मोर्चा काढ? काही परिवर्तन झाले का मोर्चे काढून? तुम्ही गेले होते का? प्रत्येक ठिकाणी मोर्चाचं वातावरण चालू होता की महाराष्ट्रामध्ये. मला सांगा काय झालंय मोर्चा काढून? लोक म्हणले महाराष्ट्रात ती मुलगी वाचली पाहिजे, असं मोर्चा काढून मुलगी वाचत असते का? मोर्चा काढून मुलींवरची बलात्कार थांबणार आहेत का? मोर्चा काढून मुलीकडे पाहण्याचा लोकांचा वाईट दृष्टिकोन बदलणार आहे का? 2016 पेपर काढा बरं, डिसेंबर महिन्यातला 3 जानेवारी 3 डिसेंबरचा पेपर काढा बरं, पहा बरं पेपरला लिस्ट. एका वर्षामध्ये 139 बलात्कार झालीत, 365 दिवसामध्ये 139 बलात्कार झालीत, दिवसाआड बलात्कार झालाय, 249 खून झालेली, दरोड्याची बातमी मला दरोड्याचा अंत सुद्धा नाही. मग एवढी जर खुनाने हे होत आहेत तर महाराष्ट्र सुधारलाय का? एका वर्षामध्ये 139 मुलींची जर इज्जत लुटल्या जात असेल तर कोणत्या संप्रदायाचं भूषण आपण घेऊन येतोय आणि कोणता भगवा झेंडा घेऊन आपण मोर्चात जातोय याचा विचार आपण केला पाहिजे. माझं मागच्या आठवड्यामध्ये पुण्याला भोसरीला कॉलेजवर व्याख्यान होतं, बोलतो बोलतो माझ्या तोंडातून एक शब्द गेला, तुम्हाला पडतो का नाही ते सांगा. मुलांचे पालक त्या ठिकाणी आवर्जून बोलवलेली होती त्यांनी, एक वाक्य मरेपर्यंत लक्षात ठेवा, वाटत असेल तुम्हाला महाराष्ट्रातली मुलगी वाचावी आणि वाटत असेल तुम्हाला महाराष्ट्रामध्ये होणाऱ्या मुलींवरची बलात्कार थांबावी आणि वाटत असेल की मुलीकडे पाहण्याचा लोकांचा वाईट दृष्टिकोन बदलला पाहिजे तर त्याच्याकरता मोर्चे मुळीच काढू नका, त्याच्याकरता आंदोलन मुळीच करू नका. फक्त ज्यानं त्यानं आपापल्या घरामध्ये आपल्या मुलीच्या अंगावर 100% कपडे घालायची शिका आपोआप आपाप थांबेल. त्याला कशाला मोर्चा काढावं लागतो? त्याला कशाला आंदोलन करावे लागतं? त्याला कशाला आंदोलन करावी लागतं? अगोदर आपल्यात बदल. नाही तर परवा दिवशी आमच्या गावामध्ये आमचे दत्ता पाटील आणि मी बस स्टँडवर बसलेलो होतो. आम्ही दोघं जण गप्पा मारत होतो. गप्पा मारत असताना सकाळची वेळ होती, त्या दत्ता पाटलाला बिड्या ओढायची सोय होती. ते म्हणते मी बिड्या घेऊन येतो. तेवढ्या दत्ता पाटलाची 12वीला जाणारी मुलगी आली, ती आधी माझ्या शेजारी बसली. तिनं तिच्या पर्समधून स्कार्फ काढलं, तोंड बांधून घेतलं आणि फक्त डोळे तुकडे ठेवले. तेवढ्या दत्ता पाटील कडून बिड्या फुकत आले. आता मला सांगा पुरुष मंडळी, न बिड्या वाटणाऱ्याला तोंड बांधलेलं माणूस ओळखत नाही, बिड्या फुकणाऱ्याला ओळखन का? ओळखन का? आता ते तिकडून बिड्या फुकत आले, त्यांना कुठं पोर ओळखली? ते आले माझ्या शेजारी बसले, आम्ही गप्पा मारल्या. तेवढ्या ते कॉलेज कुमार आला, ती पुरगी त्या कॉलेज कुमाराच्या गाडीवर बसली आणि आमच्या समोरून बसून चालली आणि मग दत्ता पाटलानं पाहिली आणि मग दत्ता पाटील मला म्हटले, पाहना महाराज काय वळण लावले बापानं पोरीला, म्हटलं ना नाही का तुझी झेटी. अगोदर कोण सुधारलं?
केलं पाहिजे. अगोदर आपल्यात परिवर्तन झालं पाहिजे ना, नाही तर आमच्या घरी तेच मारा ते स्वाईन फ्लू आजारामध्ये माहिती का तुम्हाला स्वाईन फ्लू बरोबर ते कोणी पण तोंड बांधायचे. आम्ही काय कोणी तोंड मारलं नाही. माझं लग्न नवीन झालं होतं तेव्हा, माझं नवीन लग्न झालं तेव्हा. आता नवीन लग्न झालं मग मंडळी एक दिवस म्हणजे रक्षाबंधनाचा सण आला, मंडळी म्हटली का हो कायमच बोंबला थिरता आज तरी त्याला सासूरवाडीला. आता त्या खरं सांगतो मधून आला खोटं नाही तेव्हा सहा सहा सात वर्ष म्हणून माझ्याकडे टू व्हीलर होती. तिला म्हटलं चल जाऊ जोडी ना बरीच दिवस निघाल जोडी ना बरं. तेव्हा कुणी पण तोंड बांधायचं, कुणी पण तोंड बांधायचं. आता मी बाधित होतो म्हणले तर माझी बायको बाधील का नाही. आम्ही बस स्टँडवर गेलो, तिला म्हटलं मी पेट्रोल टाकून येतो तोपर्यंत तू राख्या वगैरे घे रक्षाबंधनाचा सण. ती म्हटली काय हरकत नाही. मी गेलो पेट्रोल टाकायला, तिनं राख्या वगैरे घेतल्या, तिला एक म्हातारी भेटली. त्या म्हातारीनं तोंड बांधलंच होतं. ती म्हातारी म्हणली कोणाची का पोरगी तू. तिनं सांगितलं मी खळेकर महाराजाची बायको, आता दोन तीन महिने झाले आमच्या लग्नाला. ती म्हणली अरे तुला काही वाटतं का नाही, एक तर पोरी भेटत नाही, भेटली महाराजाला इकून तिकून तू तोंड उघडं ठेवून चालली वहिनं तुला स्वाईन फ्लू घेणं तोंड बांधून. आमच्या मंडळीनं सांगितलं. आता आमच्या उभारण्यासारखं आमच्या घरच्याच कार्प लांबला सांग, त्यांनी ते काढलं बाहेर बरं. तोंडच आवड मुंडक नाही आवडलं, डोळेच उघडे ठेवले. आता आम्ही पेट्रोल टाकून आलो पण आम्हाला ओळखत कुठे. मी तिच्यापासून चार पाच घर की मारलं आणि वरून तिला विचारलं म्हणलं काव मावशी एक लाल साडीवाली बाई होती ना, मी घेणार ती. अगोदर कोणी सुधारलं पाहिजे, अगोदर कोणी सुधारलं पाहिजे. अरे एकनाथ बाबाकडे महाराज हाजी घेऊन गेली मुलाला, सांगितलं एकनाथ बाबा माझा मुलगा गुळ खातो. एकनाथ बाबा म्हणले 10 दिवसाने 10 दिवसाने आजी पोराला घेऊन गेली आणि एकनाथ बाबानं त्या पोराला जवळ घेतलं. फक्त एवढंच सांगितलं भाऊ गुळ खाऊ नये. ती आजी वैतागली ना, ती म्हणली एवढंच सांगायचं होतं 10 दिवसापूर्वीच काय नाही सांगितलं. एकनाथ बाबा म्हणले भाई असं आहे 10 दिवसापूर्वी मी खात होतो, आता म्या बंद केला म्हणून तो या पोराला सांगतो. अगोदर आपल्यामध्ये परिवर्तन होणं अत्यंत गरजेचं आहे. म्हणून सर्वात महत्वाच्या गोष्टी ज्या आहेत ह्या ज्या मोर्चा हे आंदोलन तुम्हाला माझा राग आहे. मी लय वाईट बोलणारा माणूस आहे पण तरी मी वातावरण पाहून सांगत असतो. आजही सांगून देईन जाता जाता तुम्हाला सर्वात महत्वाची गोष्ट गळ्यात माळ घातली म्हणजे माणूस धार्मिक होत नाही. आणि खरंच सांगा मला माळ घातली म्हणजे माणूस धार्मिक झाला का. मोठ्यानं बोला जरा, अजून मोठ्यानं आवाज मागे गेला पाहिजे असं. गळ्यात माळ घातली म्हणजे माणूस धार्मिक झाला का. तुम्ही काय माझ्या संघ आल्या का. सगळेजण बोलायचा आवाज कमी हो द्यायचा नाही. गळ्यात माळ घातली म्हणजे माणूस धार्मिक झाला का. आवाज कमी हो द्यायचा नाही. कपाला घर लावला म्हणजे माणूस वारकरी झाला का. पंढरपूरची वारी करतो म्हणजे सज्जन झाला का. लय अन्नदान करतो म्हणजे दाता झाला का. मी कीर्तन करतो म्हणजे सज्जन झालो का. खरं आहे ते माळ घातली म्हणजे माणूस सज्जन होतो असं काय नाही. माळा घालून काही माणसं पिणारी आहेत कदा कुटुंबाली दस. एकानं 31 डिसेंबरला माळ घातली माझ्या कोण 31ला हॉटेलवर गेला त्यानं माळ्याकडे धायवर का दुसरी. त्यानं माळ अशी साईडला काढून ठेवली मग प्याला आणि प्याल्यावर परत माळ घातली. मी म्हणलं अरे माळ घालून प्याला तो म्हणलं घालून नाही पेलो काढून प्याला. माळ घालून पेतात काही माळ घालून दाखू का इथं 4-5 जण ताईच बाबर माझ्या खाली वाकायचं नाही म्हणत घालाच. महिला म्हणून माळ घालून जाऊ द्या. इथं बसलेली एवढी पुरुष मंडळी यांच्यापैकी कोण कोण दारू पितात दाखवू का तुम्हाला दाखवू का. हा मी खातो माळ त्यांचा. मला जायचं नाही का माग. पिणारी माणसं तेव्हा ओळखतात ना. दारू पिणारा माणूस ओळखायचा असेल ना तर त्याची हे ढोपरं येत ना हे ढोपरं. तुम्ही आता नका चेक करू बरं का. त्याची ही ढोपरा शिवर आली तिला आता डोळे काय टाईट निस्त तांबडी काळी झाली आणि मारा मारसा पण मारा. तुम्हाला लगेच दाखवतो मी दोन चार जण. एक लई येत लई येत. ए ए माळ घालून पिऊ नये.
माळ घालून पिऊ नये. कोणी माळ घालून पियत असेल तर देवानं तुम्हाला माफ करो. आणि माझं कीर्तन ऐकून जर तुम्ही माळ घालून पियाल तर तुम्हाला माझ्या बापाची शपथ, तुम्ही पुढच्या वर्षी सोयीचे नाही राहणार, तुम्ही पुढच्या वर्षी भेगडे होणार. भेगडे तोंड सोडू नका, नाही तर लगेच कळतो कोण कोण येत. माळ घालून पिणारी मंडळींनी काय का, तुम्ही पुढच्या वर्षी इथं येताना सुद्धा परत माळ घालून जर पेलेच आज नंतर पुढच्या वर्षी येताना इथं सुद्धा असाच येणार. कसा येणार माझ्याकडे पाय? असा येणार. आरती सुद्धा अशी करणार. शतकाला जय श्री कर्णी. जगी जीवनाचे सार घ्यावे जाणी सत्व. जगी जीवनाचे सार घ्यावे जाणी सत्वर. जैसे जाचे कर्म तैसे फळ देऊ. जैसे जाचे कर्म सज्जन होतो असं काही नाही. कपडाला गंध लावणे म्हणजे माणूस वारकरी जाणं असं काही नाही. हा समाजाचा भ्रम आहे. याच्याकरता सर्वात महत्वाची गोष्ट अशी सांगितली जाते की माणसानं खरा परमार्थ करायचं असेल ना, खरा परमार्थ करायचं असेल ना, तर रस्त्यानं चालताना असं चाललं पाहिजे की लोकांनी त्याला रामराम घातला पाहिजे. बसताना अशा ठिकाणी बसलं पाहिजे की चार माणसं त्याच्या जवळ येऊन बसले पाहिजे. आणि मरताना असं नेलं पाहिजे. सर्वात महत्वाची गोष्ट आपल्याला कलियुगामध्ये सर्वात महत्वाची गोष्ट आहे मुलांना नावं ठेवण्यात मजा नसते. मुलांना नावं ठेवण्यात काही मजाच नसते कारण मुलांचं काम फक्त 63% असतं. त्याच्या पाठीमागे 70% चूक मुलींची सुद्धा असते. फक्त मुलं दोष आहेत असं काय नाही. ज्यानं त्यानं उठून आमच्या मुलांना नाव द्यावं संस्कृती बाबतीत, अजून आमच्या मुलानं कधी शॉर्ट शर्ट घातला नाही, अजून आमचा मुलगा कधी महाराज हाफ शर्टवर आला नाही, अजून आमचा मुलगा कधी महाराज त्यानं कुठल्या प्रकारची फॅशन आणली नाही. फॅशन सगळ्या आणल्या असतील. कोणी आणल्या? कोणी आणल्या? कपड्याची फॅशन आणली कोणी आणली? मुलींनी आणली. केसाची फॅशन आणली कोणी आणली? तुमच्याकडे आली कधी? पॉप पॉप आला का नाही? पॉप
त्याला असा पुढं झटका आहे आणि माग खटका आहे. किती विचार करण्यासारखी गोष्ट आहे. बरं हे महिला मंडळ, महिला मंडळ या सगळ्याला कारणीभूत फक्त तुम्हीच आहात. महाराष्ट्रामध्ये जेवढी आतापर्यंत प्रकरण झाली याला कारणीभूत तुम्ही आहात. मी सांगतोय तुम्हाला, तुम्ही आहात. मुलीवर संस्कार करण्याची जबाबदारी ही आईची असते आणि मुलावर संस्कार करण्याची जबाबदारी बापाची असते. आणि मुलीला जर आमच्या बापानं थोडंफार दापावं तर तुम्ही सांगावं का तिला दापू नका, गुरगी निघून जाईल. शेवटी काय झालं, शेवटी काय झालं, प्रत्येकाकडे घरात मोबाईल आहे. प्रत्येक मोबाईल वापरू नये, मोबाईल वापरू नये या मताचा माणूस मी नाही, पण प्रत्येकाकडे घरात मोबाईल आहे. पण प्रत्येक सगळ्यांच्या मोबाईल पेक्षा फक्त मुलीचा मोबाईल सज्ज नाही आपल्या घरात. लई सज्ज तो असा फोन आल्यावर वाजत भिजत नाही. तो कोण होतो, कोण होतो घरात तो असा फोन आल्यावर तो जागीच खुरखुरतो. किती विचार करते. आई आई मुलगी पडून आई म्हणली मला अंदाज आलता, म्हणजे तू अभ्यास करीत होती का. किती विचार करण्यासारखी गोष्ट आहे. मला स्वतःला तीन बहिणी होत्या. आमच्या एका बहिणीला यायला शाळेतून उशीर झाला तर आमच्या आईनं ताईला विचारव, ताई आज उशीर झाला. आमच्या ताईनं आईला म्हणावं, आई तुझ्या हातात घड्याळ नाही, तो ओळखलं कसं. आमची आई काय म्हणायची माहिती, तावडे रोज शाळेतून येते तर झाडाची सावली त्या तिथं राहते. हा काय होता झाडाच्या सावलीचा धाक, आता राहिलाय का धाक. आणि प्रत्येक माई बापाला असं वाटतं मी चांगला वागून माझा मुलगा का नालायक निघाला. तर मुलं बाळ नालायक निघाली याच्यात त्या मुलांचा दोष नसतो, यांचे आईबाप हरामी असतात. आईबापाची चूक असते महाराजांच्या. नंबर लावून सिनेमा पाहायला तुम्ही मागच्या महिन्यात लाज नाही वाटली तुम्हाला, पाहिला का नाही, नाही पाहिलाच नाही. काय सज्जन माणूस भेटली बाबा, बरोबर पाहिला का नाही, पाहिला का. अरे परशाचा पिक्चर पाहिला का, वंदा वंदा मोठ्या तिकडे माझ्या आवाजला पाहिजे सैराट. ए बरोबर, ए ए हुशार, ए तो हुशार आहे, तो बरे, तो बरे हुशार. सैराट म्हणलं हिरोचं नाव नाही, परश उभा राहा, घाबरू नको मी आहे, बर ए ए इकडे लक्ष द्या, घाबरू नको मी आहे, तुम्ही तुझ्या बाजूने. परशाच्या जोडीदारणीचं नाव आर्ची, एवढंच आहे एवढंच. आर्ची गणती द्याला तिघ पण पुढच्या वर्षी पळून नाही जायचे. लोक आम्हाला म्हणते महाराज तुम्ही काही बोलता, काही कसं बोले. अहो संक्रांतीला, संक्रांतीला तुमच्याकडे हो असतात का, हो असतात ना, ते हो असण्याचा सण असतो का संक्रांतीला. मग कशाचा सण असतो संक्रांतीला, हळदी कुंकवाचा सण असतो ना, हळदी कुंकवाचा असतो का. मग कधी मी गेल्यावर हा म्हणायच्या त्या हळदी कुंकाला एकत्र महिला आल्यानंतर उखाणे घालून नाव घेतात, बरोबर ना. आमच्या इथं महिलाची हळदी कुंकवाला काम, तिने काय उखाणं घ्यावं माहिती का, काय उखाणं घ्यावं. किती पागल झाली माणसं. ती म्हणली वठ्यात गोठा, वठ्यात गोठा, गोठ्यात होत्या जर्षा, मी तू यार चिन तुमा बर्षा. पण एक वाक्य मरेपर्यंत लक्षात ठेवा, एक वाक्य लक्षात ठेवा. 2016 मध्ये असा एकही तालुका नाही का त्या तालुक्यात पाऊस झाला नाही, पण 2016 मध्ये एकच गाव असं आहे का त्या गावातल्या लोकांना आज प्यायला पाणी नाही. आणि ते गाव म्हणजे ज्या ठिकाणी त्या सैराट सिनेमाची शूटिंग झाली ते गाव, त्या लोकांना आज प्यायला पाणी नाही. आणि ऐका, अरे वर्तमानपत्राची मर्यादा दुपारपर्यंत, वर्तमानपत्राची मर्यादा दुपारपर्यंत, गाण्याची मर्यादा 15 दिवस आहे, सिनेमाची मर्यादा महिनाभर आहे, पण गाथा आणि ज्ञानेश्वरीची मर्यादा चंद्र सूर्य आहे. तुम्ही हे गाथा ज्ञानेश्वरीचं सैराट पाहत आणि मला सांगा तो सिनेमा पाहून पोर सुधारली का बिघडली. पाच झालो मी आज, एवढं तिथे म्हणतो बिघडली. हे महाराज आज तुम्हाला थोडंफार आमच्या सारखेच वाईट वाटत, पण मला सांग ह्या जर गोष्टी आज माताजी माणसं समाजावर कुठला आला परमार्थ महाराज. आणि खरं परमार्थाचा अंग हे असतं
शेवटी काय तुम्ही किती संपत्ती कमवली तर काय संपाय एक वाक्य सांगू तुम्हाला, संपत्ती आणि इस्टेट कमवण्यापेक्षा माणसानं संतती जर चांगली कमवली ना तर त्याला शेवटच्या टायमाला रडावं तरी लागत नाही. आणि संपत्तीचं काय घेऊन बसली, हे तो संपत्तीची वारे साधू का रे जाईल. आणि संपत्तीचं उद्धत्व काय हे तुमच्या दोन महिन्यात चांगलं लक्षात आलं, आलं का नाही, आलं का नाही, आलं का नाही, काय शेवटी किती कमावलं तरी काही पेटून दिल्या काही कात्र्यात टाकल्या काही त्याचं सोनं करून बसले 40,000 रुपये तोळ्या. आता परवा सोनं व्हायचं 7,000 रुपये तोळा. मला एक असं वाटतं त्याला सरकार मला ते नोटा बंद झाल्या ना काय सांगावं तुम्हाला. तुमच्या भागात आलं तिकडे मुंबई पुणे भागात तुमच्या भागातली लोक म्हणायची महाराज 5 ज्यादा न्या पण जुन्या न्या. काय म्हणलं दोन कमी द्या. तुमच्या भागातली लोक नाही हुशार पाहिजा बाबतीत. किती विचार करण्यासारखी गोष्ट आहे. मला सांगा चला थोडंफार 2 महिने आपल्याला झाली तकलीफ पण व्यवहार सुरळीत झाली. काळा पैसा बाहेर निघाला. सगळ्यात महत्वाची गोष्ट बायकांनी पैसे चोरायची सोडून दिले. त्या निलयदान का उठावला आता काय म्हणजे घाल किशात हात काढ पैसे घाल. आता आता काय आता मार्च एंडला परत दान काय 2,500 परत बंद आहे. अरे संपत्तीचं काय घेऊन बसली महाराज पण त्याला थोडाफार निर्णय चांगला असतो. अहो इतकी भामटी मंडळी असतात. 6 तारखेला आमचा भाऊ आजारी पडला. आमचा भाऊ आणि तो भाऊ आमच्या भाऊजाईला म्हटलं का रे 550 रुपये असले तर मी दवाखान्यातून जाऊन येतो. ती म्हणली तुमच्या इतकी शपथ कारण तिला आमची जय आठवते तिच्या आईने आठवत. ती म्हणली तुमच्या इतकी शपथ माझ्याकडे 10 रुपये सुद्धा नाही. आता महाराज हा म्हणलं माझ्याची शपथ घेऊ नको मी महाराजाकडून पैसे घेतो. त्यानं माझ्याकडून 100 रुपये घेतले दवाखान्यातून जाऊन आलो. आणि दवाखान्यातून आल्यानंतर महाराज 8 तारखेला जेव्हा कळालो नोटा बंद झाल्या तेव्हा ही लटलट कापायला लागली. हिनं उशीत घालून ठेवल्या होत्या 500-500. ही म्हणली आता करायचं काय. ही म्हणली आता 2 टोले खाऊ पण नवऱ्याला सांगून टाकू. ती म्हणली काहो माझ्याकडे पण 500-1012 होत्या बदलून आणता का. मग याला तिच्या यात हो पण हा म्हणलं पैसे अगोदर ताब्यात घ्या. त्यानं पैसे ताब्यात घेतले ना असं जाड लाकूड काढले. सांग म्हणला हे पैसे आले कुठं तोय. मला संपत्तीचं तर तोली बोगत झालं. बरं मला सांगा 7 तारखेला कोणाला माहित होतं मोठा बंद होणार आहे. माहित होतं का पण 8 तारखेला दणका बसला का नाही. बसला का नाही. मग सरकारनं भारी काम केलं का नाही. ऐका पुढचं माझं वाक्य. मी 2 महिन्यापासून एवढंच सांगतोय हे सरकार तुम्हाला पटत का नाही वाक्य फक्त सांगा. हे सरकार एका रात्रीतून जर नोटा बंद करू शकत हे सरकार एका रात्रीतून जर नोटा बंद करू शकत तर हे सरकार एका रात्रीतून दारुका बंद करू शकत नाही. का करू शकत सरकार मान्य दारू विक्री केंद्र या नाही. मी काल म्हणलं मी म्हणलं एकूण तरी जाऊन सांगायला पाहिजे होते त्यांना. एक म्हातारी म्हणली त्यांनाच प्यायची सवय असली मग. बरं मला सांगा सरकारने ठरवलं तर होऊ शकत नाही. आणि दारूबंदी करता मोर्चे काढा ना महिला मंडळ. दारूबंदी करता मोर्चे काढा ना. पण आता तुम्ही सुद्धा आमच्या गटरामुशात भाग घ्यायला लागल्या. किती विचार करण्यासारखी गोष्ट आहे मला. आणि तुमच्या शहर सिटीला जर आलं ना तर खेड्यातल्या माणसाला अशी लाज वाटते पाहण्याची. मला वाईट वाटतं रे वाईट वाईट. मला कुठं संस्कार कुठं संस्कृती कुठं चालला देश. आणि लोक म्हणतात देश स्वतंत्र आहे. महाराज देश स्वतंत्र आहे. देशापेक्षा देशात राहणारी माणसं स्वतंत्र झाली जास्त. माणसाला कुठल्या प्रकारचं धाक राहिलं नाही. तुमच्यापैकी निम्म्या सुना आज आपला सासूबाई संघ बोलत नाही. हातवर करा बरं. खोट बोलाल तर मराल रात्री तू. इकडे चालली इकडे चालली इकडं सप्त्याला आली. 2-3 दिवस सप्त्याचं खाल्लं काल्याचं कीर्तन ऐकलं. आणि इकडं म्हणली ती सासूला उपाशी मारी ती कोत्यात घालून चुबडं बांधून आणली पाहिजे. किती विचार करण्यासारखी गोष्ट आहे. पण
आणि मग गेल्यानंतर मध्ये आणि गेल्यानंतर रडत नाही का तू? ऐ गेल्यानंतर रडत नाही, रडत नाही. सासू गेल्यानंतर सुनबाईला रडावंच लागतं. सासू सासूसाठी रडे सुनन भावांतरीचा भिन्न. पण किती रडली तर लोकांना कळत नाही का? ती आईला कळत नाही. ती आई सांगते मला, ती आई सांगते गेल्यानंतर काय बाई. जिवंतपणी कधी पुसले नाही, आता कशाला म्हणतोस आई, आता कशाला म्हणतोस आई. ती आई सांगते बाबा जिवंतपणी कधी विचारलं नाही ना, आता कशाला रडतो. मेल्यावरती रडतो कशाला, म्हणून सर्वात महत्वाची गोष्ट दादा अशी आहे का, या ठिकाणी माणसानं सत्य नीती आणि सदाचार या तीन गोष्टी सांभाळल्या पाहिजे. आणि या का सांभाळायच्या आहे तर आपण गेल्यानंतर मागच्याच्या डोळ्यामध्ये पाणी आलं पाहिजे. आणि हे येण्याकरता महाराज सर्वात महत्वाची गरज आहे आपल्याला विषय सुखाची नाही तर आपल्याला ब्रह्मसुखाची आहे. आणि विषय सुखाचं काय घेऊन बसले महाराज, विषय विषयाचा पडी पाडू. विषयाचे लोलिंगत कोण फजित होतील? आणि विषयाच्या सुखामध्ये आनंद आहे पण तृप्ती नाही. विषय सुख क्षणिक आहे, आज भेटेल थोड्या वेळानं नाही. स्वप्नेचे जेईले नाही बावलीचा दृष्टांत केला महाराज. विषयाचे समसुख बेगडाची बावली राबराची सावली जाईल ना. विषयाचं सुखच आहे. मी म्हणतो मला सांगा, हे आमच्या एक माणूस झोपला आणि झोपेत त्याला स्वप्न पडलं आणि स्वप्नामध्ये तो महाराज उरणला गेला. आपण समजा इथं म्हणलं उरणला गेला, तुम्ही फक्त स्वप्नात म्हणायचं सगळ्यांनी मग ठेवा जा लवकर उरकून घ्यायचे. काय म्हणायचं, काय म्हणायचं स्वप्नात, काय म्हणायचं, काय म्हणायचं स्वप्नात म्हणायचं फक्त सगळ्यांनी मग ठेवा जात. काय म्हणायचं अजून मग ठेवा जात. काय म्हणायचं मी उपचार होतो. अहो काय म्हणायचंय बरोबर, काय म्हणायचं पाठी मारावं गेलं पाहिजे. काय म्हणायचं मांडी घाल रे, मांडी घाल, मांडी घाल, मांडी सगळ्यांनी म्हणायचं बरं का. स्वप्नात सुरू का, अरे सुरू का. उरणला गया, उरण मधला माणूस संध्याकाळी झोपला, झोपेत त्याला सोप उरणला गेला मोठ्याने म्हणाला उरणला गेला. 50 रुपयाचं लॉटरीचं तिकीट फाडलं, इकडून आवाज येत नाही. 50 रुपयाचं लॉटरीचं तिकीट फाडलं, 1 लाखाची लॉटरी लागली, शोरूमला गेला, 1 लाखाची नवी मोटरसायकल घेतली, मोटरसायकल घरी आणली, मोटरसायकलला गुलाल वाहिला, मोटरसायकलला हार घातला, मोटरसायकलची पूजा केली, मोटरसायकलला पेढा ठेवला, मोटरसायकलची चावी फिरवली, मोटरसायकलवर बसला आणि किक मारली. जशी किक मारली ना तशी एवढी गोदाडी फाडली. हा म्हणला बाई गाडी कमून चालू आहे ना, शेजारी बायको झोपलेली ती बायको म्हणे कशाचा आवाज आला काय ना. म्हणून बायको न उठायचा टाई आणि यानं दुसरी किक हाणायचा टाई, दुसरी किक अशी निबार बसवली, दुसरी किक बायकोर जाऊन बसली. दरवाजा लागडी होता, बायको दरवाजावर जाऊन आदळली आणि दरवाजा धाड 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 वाजला. तो म्हणला झाली बोल चाल. स्वप्नीचे जेईले मला सांगा. आता झोपेतून उठल्यानंतर गाडी होती का, गाडी होती का, गोदडी फाडली होती. स्वप्नीची साबराची सावली जाईल नाही तरी संसार जाईल. हे विषय विषय आहे आणि विषय सेवनी आपण तृप्त झाला नाही तर विषय ओढी भुलले जीव आणि त्यांची कोण करील. म्हणून असं सांगितलं जात की विषयामध्ये विषयामध्ये माणसानं रंगण्यापेक्षा रंगी रंगे रे श्री रंगे हो काय भुलला
हृदयाचे ठेवले रंग, पण माझ्या श्रीरंगामध्ये का माझ्या श्रीरंगामध्ये रंग, तर काय म्हणला सी पतंगे, पतंग म्हणजे द्वारात कागद त्याच्या होवी माऊलीची पतंगा दिसती आलिंगन यासी अजूक पतंग नावाचा किडा दिवावर गेला की त्याला माहिती आहे दिवाळीच नाही पण किडा. आणि म्हणून त्या पद्धतीनं संसारामध्ये भुलण्यापेक्षा बाबा संसारी असावे आसोनी नसावे, संसारी असा असो तैसे असावे संसारी, तैसे असावे संसारी, नाही तर माऊलीनं सुद्धा सांगावा सोडी. म्हणून विषय सुखामध्ये इकडं रंगण्यापेक्षा तुम्हाला जर ब्रह्म सुखाची प्राप्ती करायची असेल ना दादा, तर त्याच्या करता पिते दूध डोळे मिटून जात माधराची मणी चोर त्याच्या तारे भीती चांगण्याची सरावला हाता नाही कंप का सुताव उघडदार देवाता, उघडदार देवा. त्याला वेदांताच्या परिभाषेमध्ये जन्म भावरूप मोक्ष म्हणतात. अहम ब्रह्मास्मी मीच देव आहे, जेने नो हे जन्म यमाची यातना ऐसी या साधना करा काय, आणि ते साधन म्हणजे भक्तिपंत भव सोपा पुण्य नागव्या पापा. पण तुम्हाला मिळवायचा वेदांताच्या परिभाषेमध्ये जन्म भावरूप मोक्ष. मीच देव आहे तुकोबारायाची भाषा देव पहावयासी गेलो आणि तेथे आणि ते स्वतः देव झाले आणि स्वतः देव देवाकडे मागतायत. हा मागणीपर अभंगातील सर्वात महत्वाचा मुद्दा आहे. समान माणसानं समानाकडे जर मागितलं तर त्यांच्यात घेवाणदेवाण होऊ शकते, पण या ठिकाणी संत दुसरे कोणी नाही तर देवते संत, देवते संत. आणि निमित्त द्या फक्त ती प्रतिमा आहे, पण हे तुमच्या माझ्या एक परमार्थ करता तुम्हाला मला एक वेगळी जीवनाला कलाटणी भेटण्याकरता ही संतांनी एक पद्धतीची केलेली आध्यात्मिक आध्यात्मिक प्रकारची मागणी आहे. जशी तुकोबा रायानं भगवंताला म्हणावं याची दान देवा देवा दान तुझा विसर होऊ देऊ नको, म्हणजे तुकोबारायला विसर झालाय असं नाही, पण विसर होऊ देऊ नको ह्या मागच्यांना, मागच्यांना विसर होऊ देऊ नको, नाही तर विसरली दया थोरली पडल्यानंतर मग महाराज असं असतं शेवटची पाळी मनुष्य मग पुन्हा परत 83,90,999 आणि मग शेवट नंबरची योनी मानव योनी. म्हणून देवा तू यांना विसर होऊ देऊ नको या आध्यात्मिक प्रकारची मागणी. त्याच पद्धतीनं आज या ठिकाणी भगवंतानं नामदेव बाबाला म्हणावं नामदेव बाबा तुम्ही सगळं काय दिलंय, भक्ती दिली, प्रेम दिलं, ज्ञान दिलं, पण तुम्हाला याच्या बदल्यात काय पाहिजे. त्यावेळेस नामदेव बाबांना सांगितलं देवा तुझी देण्याची इच्छा आहे ना तर मला काही नको आहे, तुला द्यायचंच असेल तर मला देऊ नको, माझ्या हरीच्या दासाच्या
अल्प आयुष्य व्हावे तया कोणा माझी या सगळ्या अल्प आयुष्य सुद्धा का बघितले तर महाराज चार युग झाली सत्ययुग त्रेतायुग द्वापारयुग आणि कलियुग. सत्ययुगामध्ये माणूस 1,00,000 वर्ष जगत होता. युगाचा नियम असा होता युग बदललं का शून्य कमी व्हायचा. आता तुम्ही मला हिशोब सांगा सत्ययुगामध्ये माणूस जर 1,00,000 वर्ष जगत होता तर सत्ययुग गेला आणि त्रेतायुग आलं युग सत्ययुगामधला 1,00,000 गेला त्रेतायुगामध्ये किती झालं 10,000 परत त्रेतायुगामधला 1,00,000 गेला आणि द्वापर आलं 1,000 परत द्वापर वरचा 0 गेला आणि कली आलं. आता कली जाणार आणि भांब्याचं येणार म्हणून देवा अकल्प आयुष्य त्याला मागून एक प्रमाण आयुष्य जात आहे काळ जपत असे स्वयंचा बरोबर ध्यानीला श्री हरिचंद अल्प आयुष्य मानव शतकलीले ते अर्ध रात्र काय शेवटी काय शेवटी काय बालपण गेले ज्ञानाचा तरुणपणी विषयी वेदना. तुम्ही जुनं गाणं ऐकलं असेल एकच कडवं सांगतो आता मला तेवढं वेळ नाही एकच गाणं कडवं ऐका फास्ट मध्ये अभंग बाजूला ठेवा गाथा बाजूला ठेवा ज्ञानेश्वरी बाजूला ठेवा आणि कीर्तन बाजूला ठेवा एक गाण्याचं कडवं ऐका आणि तेवढं कडवं फक्त सकाळी एकदा ऐका आणि संध्याकाळी एकदा 8 वाजता आणि तेवढं कडवं डोळ्यासमोर ठेवून फक्त जीवन जगा. तुम्हाला माळ सुद्धा घालायची गरज तुम्हाला हा संबंध कडवं आहे ऐका. लडकपण खेल मे खोया लहानपण खेळण्यात गेलं लडकपण खेल मे खोया जवानी नींद भर सोया जवानी झोपण्यात गेली बुढापा देख कर रोया. माता पण आलं का रडतो बाबा वही किस्सा पुराना है खुदा के पास जाना सजन रे झूठ मत बोलो खुदा के पास जाना ना हाथी है ना घोड़ा है वहाँ पैदल ही जाना है खुदा के पास जाना है सजन रे झूठ मत बोलो खुदा के पास जाना है तुम्हारे मेल चोबारे यही रह जाएंगे सारे अखंड किस बात की प्यारे वही सब ही चुकाना है खुदा के पास जाना है खुदा के पास जाना है खुदा के पास जाना है. मुकेश ने गायलेले गीत रेडिओ पाहिलं का रेडिओ रेडू पाहिला का काय वर्णन केलं का पहा किती गोड आहे पहा. परत एकदा ऐका शांत गीत तुम्हारे बेहेन चोबारे यही रह जाएंगे सारे इधर राहणार आहे अकड किस बात की प्यारे आपण वाली काय आरोपय बाबा कर दान धर्म घेऊन टाक मारा त्याला पैसे विनोदाचा भाग सोडा. ह्या गोष्टी का सांगतोय तुम्हाला तर का मागितलं अकल्प आयुष्य दे देवा अकल्प आयुष्य दे पण मला नकोय मला नकोय देवा कुणाला माझी या सकळा हरीचा. मी एका गाडीवर चालता चालता वाटतो गाडीवर मी असं चाललो गाडीत आणि समोर माझ्या पुढे ट्रक चालली होती पतून आला ट्रक चालली त्या ट्रकवर असं लिहिलेलं होतं भगवान सबका भला कर काय लिहिलं होतं भगवान सबका भला कर पण त्याच्यापेक्षा खाली मोठ्या अक्षरात लिहिलं होतं आणखी आणखी मोठ्या अक्षरात असं होतं वर होतं भगवान सबका भला कर पण खाली असं लिहिलं होतं सुरुवात मुस्से कर. अगोदर दे पण कुणाला अगोदर दुसऱ्याला मागितलं पाहिजे व्हावे तया कुळा माझी या सकळा माझ्या हरीच्या दासाच्या कुळाला अकल्प आयुष्य दे नुसतं अकल्प आयुष्य देऊन जमणार नाही देवा तर कल्पनेची बाधा नवो गवनी कळली ही संत मंडळी सुखी असो त्यांना कुठल्याही प्रकारची कल्पनेची बाधा होऊ देऊ नको ही संत मंडळी सदा सुखी असू दे त्यांना अहंकाराचा वारा लागू देऊ नको यथामध्ये यथावकाश धावत्या वेगामध्ये धावत्या वेळामध्ये बोलण्याचा प्रयत्न केला बोलता बोलता बराचसा वेळ झाला 1-5-10 मिनिटामध्ये जाता जाता संदेश 5-10 मिनिटं चालतील ना थोडं लेट चालू झालं त्याच्या पण 2 तास व्हायला पाहिजे मग परत पैसे घ्यायला लाज वाटते थोडे गेलो 5-10 मिनिटं पुढे ओव्हर टाइम घेऊ द्यायचं काय नाही म्हणून माझी तब्येत बरोबर नाही पण तुमचं एवढं सुंदर वातावरण एवढी गुंजन मंडळी विशेष मृदुंगाचार्य महाराज गायनाचार्य महाराज आणि अतिशय विशेष म्हणजे आमचे हार्मोनियम महाराज
मला अशा हार्मोनियम वादक महाराज सुंदर असली खूप आनंद वाटतो. म्हणून आज माझं कीर्तन थोडं वेगळ्या पद्धतीचं असतं. बरेचसे लोक म्हणतात बरेच लोकांनी ऐकलेले आज थोडं वेगळा बदल का केला महाराज. अशी जरा मंडळी असली म्हणजे माझ्या पद्धतीनं कार्यक्रम करत असतो. बाबांचे तर कार्यक्रम कायमच करतो पण माझ्या पद्धतीने वेगळा कार्यक्रम करायचा. म्हणून सगळा आनंद या ठिकाणी अशा कार्यक्रमामध्ये वैयक्तिक आनंद भेटतो. आणि त्या आनंदाचं नाव दुसरं काही नाही तर त्या आनंदाचं नाव ब्रह्मानंद आहे. माणूस विसरून जातो सगळं सगळं विसरून जातो माणूस. बरं मला सांगा गेल्या 2 तासापासून तुम्हाला कशाची आठवण आली? आली आली का? आली का? तुम्ही स्वर्गात या आता. कारण स्वर्गात काय आहे मी तुम्हाला सांगितलं असं पण मी अजून गेलो. याच ठिकाणी माणसाने मिळून मिसळून राहणे हा सर्वात मोठा आनंद आहे. आणि म्हणून सर्वात महत्वाची गोष्ट जाता जात आहे का माझे संदेश आहेत काही. तुम्हाला माझं कीर्तन नाही समजलं तरी चालेल. माझी विनंती आहे तुम्हाला माझं कीर्तन विसरले तरी चालेल पण माझ्या कीर्तनाचे संदेश कधी विसरू नका. जन्मापासून तर मरेपर्यंत लबाडी कधी करू नका. आज नवीन वर्षाची सुरुवात करायची चांगली 26 जानेवारी आहे. प्रजासत्ताक दिन आहे दादा. खूप सर्वात मोठा दिवस आहे आणि या दिवशी सर्वांनी शपथ घ्यायची. आज 26 जानेवारीच्या दिवशी सर्वांनी शपथ घ्यायची. जन्मापासून तर मरेपर्यंत आल्या आयुष्यामध्ये लबाडी कधी करणार नाही. गुंडागिरी आणि नीच काम करणाऱ्या माणसाला अंधारात सपोर्ट कधी करू नका. कारण गुंडागिरी आणि नीच काम करणाऱ्या माणसाला अंधारात सपोर्ट कराल तर गल्ली ते दिल्ली गुंडागिरी होऊन जाईल आणि सामान्य माणसाचं जगणं मुश्किल होऊन जाईल. गरीबाच्या झोपडीतला दिवा विजवण्याचा अधिकार देवानं तुम्हाला नाही दिला. म्हणून गरीबाच्या झोपडीतला दिवा विजवून स्वतःच्या घरामध्ये उजेड करण्याचा प्रयत्न कधीच करू नका. सदाचारानं वागता येत नसेल तर वागू नका पण कधी कोणाचं वाईट चिंतन करण्याचा प्रयत्न तरी करू नका. परोपकार हेच पुण्य आहे. आल्या आयुष्यामध्ये आईची सेवा करा आणि बापाची सेवा करा. त्याच्यासारखा दुसरा परमार्थ नाही दादा. माझा विषय आई आणि बाप आहे. तुम्ही मला 7 दिवस सलग 3 तास जर आई या विषयावर बोलायला लावलं बाप या विषयावर बोलायला लावलं मी तेवढ्याच विषयावर 7 दिवसाची कथा करत असतो. आई आणि बाप माझा विषयच आई आणि बाप आहे आणि एक आईबाबाची कृपा आहे म्हणून मी तुमच्या समोर उभा आहे. कारण आल्या आयुष्यामध्ये बऱ्याच लोकांना असं वाटतं तुम्हाला बोलता बोलताही मी बोलून गेलो का. घरामध्ये आई वडील चांगली असली म्हणजे मुलं चांगली जन्माला येतात हा सर्वात मोठा भ्रम आहे. एक सांगू तुम्हाला घरामध्ये फक्त आईची कूस पवित्र लागते आणि बापाचं पूर्वजन्मीचं पुण्य लागतं. मी 12 वर्षापासून या स्टेजवर उभा आहे. तुम्हाला काही जणांना काय वाटतं याचा बाप कीर्तनकार असेल याचा बाप माळकरी असेल याचा बाप भजनी असेल पण सांगू नाही पण तुम्हाला सांगून जातो. आज सांगितलं नाही आतापर्यंत पण सांगून जातो. आज माहिती म्हणून सांगून जातो तुम्हाला. गेल्या 2 तासापासून जो 27 वर्षाचा मुलगा तुमच्या समोर बोलतोय माझा रनिंग 27 आहे. गेल्या 27 वर्षाचा मुलगा 2 तासापासून तुमच्या समोर बोलतोय तो मुलगा एका माळकऱ्याचा नाही तो मुलगा एका कीर्तनकाराचा नाही तो मुलगा एका भजन्याचा नाही तर श्रामपूर तालुक्यामध्ये 1 नंबर पेताड म्हणून ज्या माणसाला ओळखलं जात होतं त्या पेताड माणसाचा मुलगा तुमच्या समोर बोलतोय ही त्याच बापाची पुण्य आहे महाराज. त्याच बापाची पुण्य आहे. तुम्ही म्हणता पेताडाची कसली आली पुण्य आहे. आमचा जन्म व्हावा आणि आमच्या बापानं दारूला पूर्ण विराम द्यावा हीच आमच्या बापाची पुण्य आहे. आई बापांचे खूप मोठे उपकार असतात आणि ज्यावेळेस आई वडिलांचे दिवस सतवतात त्यावेळेस आपाप अंतकरण गैरून येत असतो दादा. कारण आई अशी असते. आई स्वामी तिने जगाचा आई विना भिकारी आई वाचून पोर वेगळी नाती तुटली फार आईचा कधी घडे तुला उपवास होल्या मातीतून चालताना तुडविले काट्याचे फास आई माझी मायेचा सागर नदीची चांदणी तुग चंदराचे गो मला हवी जीवन भर तुझ्या शीतल छायेमध्ये उभा आयुष्य जगेल
आई देवा पास निग आई तुला जग मागेल आई मायेचा सागर आहे दादा तो बाप दयेचा समुद्र आहे जगाच्या बाजारामध्ये अनंत अपराधाला निटळून सोडणारं कोरट आमच्या आईचं हृदय आहे दादा आई गेली आई मायेचा हात फिरवणारं कोणी राहिलं नाही जन्मदाता बाप निघून गेला पाठीवर थाप टाकणारं कोणी राहिलं नाही आई घराचं माकल्य आहे तर बाप घराचं अस्तित्व आहे हे जग एक पाखर आहे आणि जगाच्या बाजारामध्ये आनंद अपराधाला निर्दोष सोडणारं कोरट आमच्या आईचं हृदय आहे एखादी आईला म्हणत मी गावशी तुमचा मुलगा घरू पिलाय ती म्हणते पिणार नाही तिनं पिल्याला भाव द्या ती म्हणते संगतीनं पिला असेल त्या पिकाण पुरावं त्या आईला रात्रंदिवस मारू द्या त्या आईला म्हणा तुम्ही मावशी तुमचा मुलगा दारू पिऊन तुम्हाला रात्रंदिवस मारतोय काही वाटत नाही ती आई काय म्हणते माहिती माझा मुलगा दारू पिऊन मला मारतो ना एक दिवस त्याच्याच खांद्यावर जाईल याचं नाव आई आहे दादा जगाच्या बाजारामध्ये आई ती आई असतो आईचं वर्णन सगळीच जण करतात आईचं वर्णन सगळीच जण करतात कीर्तनकार आला की त्यांना आईचा उदोउदो करावा कथाकार आला की त्यांना आईचा उदोउदो करावा एखादा कविताकार आला की त्यांना आईचा उदोउदो करावा बापाचं कार्य काहीच नाही का बापाचं कार्य काहीच नाही का बापा करी जोडी लेखनाचे ओडी माझ्या तुकोबारायण वर्णन करावं बापा करी फुले करवंडी बापाचं कार्य ऐकून जा एकाच व्याख्या एक व्याख्या सांगू का तुम्हाला बापाची अरे संसार आहे चित्रपट आहे आणि या संसार या चित्रपटामध्ये आई ही पडद्याची पुढची बाजू आहे आणि बाप ही पडद्याची मागची बाजू आहे कीर्तन चांगलं झालं म्हणजे लोक कीर्तनकाराचाच उदो उदो करतात कारण कीर्तनकार ही पडद्याची पुढची बाजू असते पण कीर्तन चांगलं होण्यापाठीमाग या सर्व मंडळींचा खूप मोठा अधिकार असतो कारण ही बापाच्या ठिकाणी असतात ही बापाच्या ठिकाणी असतात दादा ही एवढी मंडळी नसतील साऊंड सिस्टीम वाले दादा नसतील मृदुंगाचार्य नसेल तर मला खाली बसून प्रवचन करावं लागलं असतं ही जी मंडळी आहेत ना यांचं हे बापाचं कार्य आहे आमचं काय आम्ही आईचं कार्य करून आमचा उदो उदो करून आम्ही ज्यादा पैसे नेणार ही नेणार का बिचारी ज्यादा नेणार का नेणार का नेणार का यांच्याकरता टाळ्या वाजवल्या पाहिजे एकदा ही मंडळी खूप महत्वाची असतात दादा अजून दोन अजून चार पाच वर्षानं तुम्हाला कीर्तनकार पावला पावलावर भेटेल पण टाळखरी भेटेल का नाही याचा भरोसा नाही दादा आणि वारकरी संप्रदायाची शान टिकवली तर महाराज या टाळकरी बसली मंडळानं कीर्तनकार झाला व्यवसाय चालू झाला पण टाळकरी मंडळी सात सात दिवस राबतात बिचारे चार चार दिवस एका एका ठिकाणी थांबायचं रोज तीच लोक रोज आरडायचं रोज दोन तास उभा राहायचं आमचा बोलण्याचा तो टाइमपास निघू पण यांना नुसतं उभा राहायचं कधी कधी एखादा कीर्तनकार एखादं लगी चित्र भेटत असतात ना काही काही लगीनी संप्रदायात आहेत काही काही अशी खोडीची मान की त्याला म्हणणं तू टाळच नीट नाही वाजवणं तो पकतच नीट नाही वाजवणं तो मी तर समजतच आहे महाराज एक सांग तुम्हाला आता संप्रदायात कलाकार मंडळी आहेत म्हणून संप्रदायाचं रक्त जिवंत आहे सर्वात मोठी वारकरी संप्रदायाची दौलत आहे महाराज आणि बापाच्या ठिकाणी कार्य करतात त्यांचा उदो उदो करो कोणी नाही करो आता मला सांगा याच्याही पुढचं जाऊन सांगू का याच्याही पुढचं जाऊन सांगू का सप्ताहाचं आयोजन करणारी मंडळी ही आईच्या ठिकाणी असतात पण सप्ताहामध्ये दान धर्म करणारी मंडळी ही बापाच्या ठिकाणी असतात त्यांचा उदोउदो मोजकाच होत असतो पण महाराज सांगू तुम्हाला दान केलेलं कधी वायाला जात नाही बरं का दान केलेलं दानानं धनाची शुद्धी होत असते म्हणून सर्वात महत्वाची गोष्ट आहे का बापाचं कार्य काय आहे माहिती आहे का महाराज घरामध्ये मुलगी जन्माला यावी आणि त्या मुलीचं लग्न ठरवावं आठवा महाराज अरे मुलगा जन्माला आल्यानंतर त्याला आई आठवते कारण त्या आईनं त्याला 9 महिने पोटामध्ये वाढवलेलं असतं दादा 9 महिने कळस सोसणारी आई ती आई आपल्याला आठवते पण ज्या दवाखान्यात आपला जन्म झालाय ना त्या दवाखान्याचं बिल भरणारा बाप आपल्याला कधी आठवतच नाही दादा त्या दवाखान्याचं बिल भरणारा बाप आपल्याला कधी आठवतच नाही शाळेत जपून जा सांगणारी आई आपल्याला आठवते हो
शाळेत जपून द्या सांगणारी आई आपल्याला आठवते हो, पण शाळेची फी भरणारा काबाड कष्ट करणारा बाप आपल्याला कधी आठवलाच नाही हो। महाराज रुक्मिणी मातेनं मुक्ताईचा घेतलेला निरोप आपल्याला आठवतो, पण विठ्ठल पंत कुलकर्णीचं देहांत पराजित आपल्याला कधी आठवलंच नाही हो। आई साहेबांचा इतिहास आपल्याला आठवतो, पण राजा छत्रपतीचा त्याग, राजा शहाजीचा त्याग आपल्याला कधी आठवलाच नाही। महाराज मुलीच्या लग्नामध्ये चार पाच आयाबायांना गोळा करून चार पाच आयाबायांना जवळ बोलावून रडणारी आई आपल्याला आठवते हो, पण बँडवाल्याच्या आणि मंडपवाल्याच्या पाया पडणारा बाप आपल्याला कधी आठवलाच नाही। महाराज बापाचं कार्य ते बापाचंच कार्य असतं आणि म्हणून मंडळी बापाच्या ठिकाणी असतात, म्हणून आईची सेवा आणि बापाची सेवा ईश्वर सेवा आहे। आई बापाविषयी बोलायला लागलो तर मला वेळही पुरायचा नाही, म्हणून सकळ तीर्थाची एका माता तिथे आई बापाची सेवा करा। ज्यांच्या मुली लग्नाला आहेत त्यांनी दोन वर्ष मुलीचं लग्न लेट करा, आपल्या स्वतःची मुली खुरप्याला देऊन खुरपणारी म्हणून पहा, आपल्या स्वतःची मुली भिकाऱ्याला देऊन भिकारी म्हणून पहा, पण एखाद्या बेवड्याला देऊन विधवा पहा, आणि वेळ तुमच्यावर कधी येऊ देऊ नका। माझं कीर्तन विसरले तरी चालेल, माझ्या कीर्तनाची संदेश कधी विसरू नका। तुमचा हा जो भाग आहे हा भाग मला 12-13 वर्षापूर्वीपासून आठवतो, चांगला आठवतो हा भाग, कारण बरीचशी आमची मंडळी सांगायची या भागामध्ये सप्ता कीर्तन प्रवचन या गोष्टी नव्हत्या जुन्या काळात। तुम्ही आता सगळ्यांनी म्हणून सुरू केलं, खूप आनंद वाटतो, आणि अशा ठिकाणी महाराज तुम्ही एवढं उत्साहाने या ठिकाणी येत आहे, कारण आता लोक काय होतं, 9 ते 11 जर कीर्तन असलं तर 9 अगोदर जेवण असतं बरोबर, मग लोक जेवतात आणि घरी निघून जात। मग बऱ्याच लोकांनी काय केलं, 7 ते 9 कीर्तन केलं आणि 9 पण लोक त्यांच्या पुढची निघाली, लोक पाहुणे 9 यायला लागले, लोक विचित्र असतात। आणि जी माणसं बिगर कीर्तन ऐकल्याचं जेवण करतात त्यांना सप्ताह झाल्यावर जो लाभ लागतात, म्हणून सर्वात महत्वाची गोष्ट महाराज एवढ्या मोठ्या उत्साहानं मोठ्या आनंदानं तुम्ही या ठिकाणी आज सप्ताह करताय, जाता जाता या ठिकाणी सर्वात महत्वाची सूचना या ठिकाणी विशेष करून सर्व महाराज मंडळींचं नामोल्लेख या ठिकाणी केलेलं आहे। आयोजक आमचे या सप्ताहाचे आयोजक हरिभक्त परायण आमचे प्रभाकर लक्ष्मण तांडेल, हरिभक्त परायण गणेश टिळक तांडेल, आणि ज्यांनी आम्हाला आमंत्रित केले आमचे नितीन महाराज, त्यांचा सर्वच परिवारच महाराज आहे, म्हणजे तेही महाराज, त्यांचे वडील पण, त्यांची मिसेस पण महाराज, त्यांचा मुलगा पण, हा भाऊ पण महाराज, मिसेस लग्न झाले का, झालं कीर्तन करच का, तुमच्या घरात लईच पैसे येत असतील राव, सगळीच महाराज मंडळी बांधली खूप, पण त्यांचं आमच्यावर खूप प्रेम असतं, म्हणून त्यांनाही या ठिकाणी कोटी कोटी धन्यवाद। सगळा परिवार अख्खा परमार्थ, हिमाला तिथं पैशा करता नसतं सगळं, सगळा परिवार परमार्थात वळून घेणं म्हणजे एवढी सोपी गोष्ट नाही। आणि असं असतं एका क्षेत्रामध्ये घरात जर एकाच क्षेत्रातली माणसं असतील तर ते घर चालायला सुद्धा बरंच जड जातं, कारण सगळ्यांना त्या क्षेत्रातली माहिती असते। आता माझं समजा मी आहे, मी जर बायको कीर्तनकार केली असते तर तिला माहीत असं कीर्तन किती वाजता संपतं, 11:30 हा टाइम एका कीर्तन सोडण्याचा, फोन का पण नाही केला, कीर्तनातच होते का, अशा अडचण हे सगळं हँडल करायचं म्हणजे खूप विचित्र असतं मला, कारण खूप विचित्र म्हणजे संसार आहे, आणि संसार पाहून परमार्थ करायचा म्हणजे खूप कठीण गोष्ट आहे, म्हणून त्यांना या ठिकाणी कोटी कोटी धन्यवाद। आणि विशेष करून महाराज ज्यांनी अतिशय अतिशय मोलाचं कार्य केलंय, अतिशय खूप मोलाचं कार्य केले, म्हणजे माझ्यापेक्षाही आपल्या सर्वांपेक्षाही अतिशय मोलाचं कार्य ज्यांचं आज या ठिकाणी आहे ते आमच्या सौभाग्यवती आमच्या मातोश्री सीमा महेंद्र बोहिरे नावे, आणि संध्याकाळचं जे अन्नदान आहे आमच्या पिसाचींच्या ठिकाणी असलेली श्री आमचे भानुदास पांडुरंग तांडेल करळच ना, करळचे आहेत, त्यांनी सुंदर असं अन्नदान या ठिकाणी या दोघांनी सकाळचं अन्नदान आणि संध्याकाळचं अन्नदान केलेलं आहे, तुमच्याही चरणावर या ठिकाणी साष्टांना प्रणिपात। आणि विशेष करून सर्वात महत्वाची गोष्ट, सर्वात महत्वाची गोष्ट जे माझे पैसे देणार आहेत, श्री नारायण चंद्रकांत तांडेल माध्य अध्यक्ष सोनारी यांना या ठिकाणी कोटी कोटी देवा, तुम्ही मला इथपर्यंत आणलं तुम्ही पैसे देणार म्हणून यांनी मला आणलं, कारण एवढा मोठा भोजन सांभाळता आला पाहिजे ना,
थोडं आमचं अंतर लांबचं आहे त्याच्यामुळे थोडं चढ जातं लोकांना, पण तरी असो या ठिकाणी तुमच्यामुळे या ठिकाणी येण्याचा योग आला. तुम्हालाही या ठिकाणी तुमच्या चरणावर साष्टांना प्रणिपात. विशेष करून माझ्यावर प्रेम करणारी सर्व आमची वारकरी संप्रदायातली मंडळी, आमची गायनाचार्य महाराज, खूप सुंदर सुंदर चाल म्हणली गोड. मलाही एवढं त्या गायनातलं ज्ञान नाही, पण मला गायन ऐकायला खूप आवडतं, म्हणून त्यांना या ठिकाणी कोटी कोटी धन्यवाद. विशेष करून आमचे नलावडे महाराज, दोघंही बंधू आज आमच्या कीर्तनाकरता उपस्थित आहेत, त्यांना या ठिकाणी कोटी कोटी धन्यवाद. सर्व विशेष करून महाराज मंडळी, समोर असणारी आमच्या वडिलांच्या जागेवरची ज्येष्ठ पारमार्थिक मंडळी, तुमच्याही चरणावर या ठिकाणी साष्टांग प्रणिपात करतो. विशेष करून तुमच्या भागामध्ये ज्यांनी आमचा परिचय करून दिला, असे आमचे पद्माकर नाना देशमुख पदून आला, त्यांना या ठिकाणी कोटी कोटी धन्यवाद. विशेष करून तुमच्या कार्यक्रमाचे जे शूटिंग करतायत आज, आमच्यावर अतिशय ज्यांचं प्रेम आहे, आमचे हरिभक्त परायण देवेंद्र भाऊ शिकरे, त्यांनाही या ठिकाणी कोटी कोटी धन्यवाद. तुम्हाला सर्वांचे त्या ठिकाणी शतश आभार. आणि विशेष करून शिष्टीमाले दादा, मी आहे तोपर्यंत तुमची मशीन जळायची नाही, फक्त आवाज कमी करू नका. मी गेल्यानंतर काही सांगता येत नाही, तेव्हा तुम्ही देवाला विनंती करू द्या, हा महाराज मोदीच्या आता दिवस तुम्ही अतिशय घरातले ते वा 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 अतिशय गोड सिस्टीम तुम्ही लावली. अतिशय थोडाफार आवाज कमी जास्त होत असतो, कारण महाराजाला थोडीफार फडसळपणा करावंच लागत आहे याचा, म्हणून त्यांचाही त्याच्यात दोष नाही. तुम्हाला या ठिकाणी कोटी कोटी धन्यवाद. तुम्ही अतिशय सुंदर आवाज या ठिकाणी दिला, मंडपवाले लाईटिंगवाले आता तुम्ही सगळे चांगले, मीच यातला वाईट आहे. जमल का? तुम्ही आम्ही खेळी मिळी गदारोळी आनंदी म्हणून या ठिकाणी येण्याचा योग आला. परत एकदा चुकून कोणाचा नाम उल्लेख राहिला असेल तर मला माफ करा. गेल्या 12 वर्षापासून ज्यांच्यामुळे मी या स्टेजवर उभा आहे त्यांचं तुम्ही दाव तुम्हाला सांगणार आहे. जाता जाता एक सूचना, जे तुम्हाला माईबापाविषयीचे संदेश सांगितले त्या संदेशाचं माझ्या अस्त्र माझं दिव्य संदेश म्हणून कॅलेंडर उपस्थित आहे. त्याच्यावर अनमोल लाखाचे विचार आहेत. खाली माझा मोबाईल नंबर आहे, माझ्या आश्रमाचा पत्ता आहे, डिटेल माहिती त्याच्यावर दिलेली आहे. त्याच पद्धतीनं जे आईबापाविषयीच्या कथा तुम्हाला मी म्हटलो मी चार कथा करतो, त्यापैकी या पुस्तकामध्ये आईबापाविषयीचे काही कथा प्रकाशित केलेल्या आहेत आणि काही गीतं प्रकाशित केलेले आहेत. त्या पुस्तकाचं नाव आहे काय पाप केलं त्या आईबापानं. आपल्या मुलांवर संस्कार होण्याकरता ते पुस्तक आणि कॅलेंडर आहे. ज्या कोणाला ते पुस्तक आणि कॅलेंडर पाहिजे त्यांनी एक अर्धा तासामध्ये या कीर्तन संपल्यानंतर याच जागेवर याच ठिकाणी तुम्हाला ते पुस्तक आणि कॅलेंडर भेटेल. प्रत्येकाने एक एक घेऊन जा, फुकट नाही. तुमची झाली ती तयारी, जाऊ एक एक घेऊन. त्याला माझ्या लक्षात कॅलेंडरची किंमत 20 रुपये, पुस्तकाची किंमत 30 रुपये, 50 रुपये द्यायचे आणि दोन्ही घेऊन जायचं. परत एकदा झालेली सेवा तुम्हाला सज्जच होते मायबाप. विशेष करून सर्व ज्येष्ठ मंडळी आणि गेल्या 12 वर्षापासून ज्यांच्यामुळे मी या स्टेजवर उभा आहे, महाराष्ट्रातील वारकरी संप्रदायातील एक बुलंद आवाज, महाराष्ट्रातील वारकरी संप्रदायातील एक भयानक वादळ, ज्यांनी कीर्तनाच्या बाबतीत महाराष्ट्रात नव्हे तर महाराष्ट्राच्या बाहेर कीर्तनाच्या बाबतीत रेकॉर्ड ब्रेक केलं, असे माझे गुरुवर्य महाराष्ट्रातील थोर समाज प्रबोधनकार निवृत्ती महाराज देशमुख इंदोरीकर यांच्या जन्मी सेवा समर्पित आणि सेवेला पूर्णविराम विठोबा रघुमाई.